कडलक इन्व्हेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाइफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्व्हेस्टमेंट संगमनेर, ठिकाण S5 दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर, 9422857586 आणि 9422840886। अवघ 14 वर्ष वय असलेल्या मुलीचं लग्न मातापित्यांनीच लावून दिल्याचं उघडकीस आलंय। नगर तालुक्यातील एका गावात 2020 साली अल्पवयीन मुलीचं तिच्याच आईवडिलांनी लग्न लावून दिलं। लग्न झाल्यावर काही महिन्यातच ती मुलगी गर्भवती राहिली, त्यामुळं तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी हा सर्व प्रकार MIDC पोलिसांना सांगितला। दरम्यान या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये मुलीचे आईवडील, पती आणि सासू सासरे यांच्या विरोधात अत्याचार, पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। MIDC पोलीस स्टेशन येथे दिनांक 30/7/21 रोजी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरबाबत हकीकत अशी आहे की पीडित मुलीचा वयाच्या 14व्या वर्षी बालविवाह लावून देण्यात आलेला आहे। सदरबाबत MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 501/2021 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदरमध्ये बाद्वी कलम 376(2)(n) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 6 तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियमचे कलम 9, 10 आणि 11 खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा हा पीडित मुलीचे आईवडील, तिचे सासूसासरे आणि तिचा पती यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। तसेच पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेत आहोत। अहमदनगर चाइल्ड लाईन मार्फत एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला आणि ती गर्भवती झाली याची माहिती बालकल्याणला समजली होती, तर या संदर्भात MIDC पोलीस गुन्हा दाखल करत नाही आणि त्याचा फॉलोअप घेत नाही अशी माहिती बालकल्याण समितीला मिळाली आणि बालकल्याण समितीनं हा गुन्हा पोलीस ठाण्याला दाखल करण्याचे निर्देश दिल्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचं बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख यांनी सांगितलंय। अहमदनगर चाइल्डलाईनच्या मार्फत बालकल्याण समितीला पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह झालेला आहे आणि ती आता गर्भवती राहिलेली आहे आणि लवकरच तिची डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते, परंतु त्या प्रकरणामध्ये MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी हे त्या केसेसमध्ये प्रत्यक्षात जाऊन भेट देत नाही आणि फॉलोअप देत नाही आणि त्याचप्रमाणे गुन्हासुद्धा दाखल करत नाही असा एक आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं होतं। त्या पत्रांच्या आगेस आम्ही MIDC पोलीस स्टेशनला ताबडतोब आम्ही सूचना केल्या की आपण संबंधित जी काही माहिती आहे त्या माहितीची सत्यता तपासून जर माहिती खरी असेल तर संबंधित लोकांविरुद्ध आपण बालविवाह कायद्यान्वये आणि त्याचबरोबर 376(9)(b) गुन्हा दाखल करा अशा आम्ही त्यांना सूचना केल्या। त्यानुसार आज कालच त्या केसमध्ये MIDC पोलीस स्टेशननी ताबडतोब गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित बालिकेस आणि त्या नवजात बालकास बालकल्याण समितीसमोर हजर केलेला आहे। बालकल्याण समितीने तात्पुरत्या त्या मुलाच्या पुनर्वसनासाठी त्यांना न्यायालय संस्थेमध्ये दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आता आमची चालू आहे। सध्या ही अल्पवयीन मुलगी आणि तिचे नवजात बालक यांना निवाऱ्यासाठी स्नेहालय या संस्थेमध्ये ठेवण्यात आलं आहे। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।